नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.3 यातील सेकंड क्वेश्चन, येथे आपल्याला फाइंड दी थ्री नंबर्स, तीन नंबर फाइंड आउट करायचे आहेत. कंडिशन काय आहे? दी सम ऑफ थ्री नंबर्स इज 15. त्या तीन नंबरची सम किती आहे? 15 आहे. सपोज थ्री नंबर्स एक्स, वाय आणि झेड आहेत, हे तीन नंबर आहेत. तर या तिघांची सम किती आहे? म्हणजे हे एक इक्वेशन तयार होईल, एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 15. ही पहिली कंडिशन, त्यापासून एक इक्वेशन मिळत आहे. दुसरी कंडिशन काय आहे? इफ दी सेकंड नंबर, सपोज हा फर्स्ट नंबर, हा सेकंड आणि हा थर्ड, इफ दी सेकंड नंबर इज सप्रॅक्टेड, सेकंड नंबर वाय आहे तो आपण सप्रॅक्ट केला म्हणजे मायनस केला फ्रॉम दी सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर्स. पहा, फर्स्ट हा आहे, थर्ड हा आहे, बरोबर आहे. यांच्या सममधून हा नंबर मायनस केला म्हणजे एक्स प्लस फर्स्ट नंबर एक्स आणि थर्ड नंबर झेड यांच्या सममधून हा नंबर मायनस केला आपण सेकंड नंबर. हा सेकंड नंबर आहे, हा थर्ड नंबर आहे आणि हा फर्स्ट नंबर आहे. सपोज हे तीन टाईपचे नंबर्स आहेत, तर सेकंड नंबर आपण मायनस केला या दोघांच्या सममधून, तर आपल्याला फाईव्ह मिळत आहेत, बरोबर आहे. म्हणजे इक्वेशन कसं होईल? एक्स प्लस झेड मायनस वाय इक्वल टू 5, बरोबर आहे. आधी आपण वाय लिहू नंतर एक्स, म्हणजे मायनस वाय प्लस झेड असं लिहिता येईल आपल्याला. मायनस वाय प्लस झेड, त्याच इक्वेशनला आपण थोडं मॉडिफाय केलेलं आहे, वाय आधी लिहिला आणि झेड नंतर लिहिला, बरोबर आहे. म्हणजे हे सेकंड इक्वेशन. आणि तिसरी कंडिशन काय आहे? व्हेन दी थर्ड नंबर इज सबट्रॅक्टेड, आता थर्ड नंबर झेड आहे तो आपण सबट्रॅक्ट केला म्हणजे मायनस केला. सबट्रॅक्टेड फ्रॉम असल्यामुळे याच्या अगोदर आपण साईन लावलेलं आहे. फ्रॉम दी सम ऑफ ट्वाईस दी फर्स्ट नंबर, फर्स्ट नंबर एक्स आहे त्याची ट्वाईस म्हणजे 2x होईल, परंतु सममधून मायनस करायचं आहे. सम घ्यायची आपल्याला सेकंड नंबरबरोबर, सेकंड नंबर वाय आहे म्हणजे 2x प्लस वाय एवढ्या सममधून हे मायनस केला आपण थर्ड नंबर, तर आपल्याला 4 मिळत आहेत. म्हणजे हे एक इक्वेशन होईल, 2x प्लस वाय मायनस झेड इक्वल टू 4. हे तीन इक्वेशन आपल्याला मिळत आहेत. आपल्याला काय पाहिजे? हे तीन नंबर फाईंड आउट करायचे आहेत, म्हणजे एक्स, वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाईंड आउट करायच्या आहेत. हे आपण क्रेमर्स रूलने सॉल्व करू. याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, तेथे आपण क्रेमर्स रूलने एक्झाम्पल कसे सॉल्व करतात हे पाहिलेलं आहे. त्याच प्रोसेसने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत युजिंग क्रेमर्स रूल. तीन कंडिशन आहेत, तीन इक्वेशन मिळत आहेत आणि हे तीन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सोडवूया. सोल्यूशन, लेट दी थ्री नंबर्स बी एक्स, वाय अँड झेड. हे तीन टाईपचे नंबर आपण घेतलेले आहेत. फ्रॉम गिवन कंडिशन्स कंडिशन काय आहे? तिघांची सम म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 15, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, इफ दी सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड, पा सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम दी सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, फर्स्ट एक्स आणि थर्ड नंबर झेड, तर आन्सर आपल्याला 5 मिळत आहे. तिसरी कंडिशन, व्हेन दी थर्ड नंबर इज सबट्रॅक्टेड, थर्ड नंबर सपरेट केलेला आहे म्हणजे मायनस झेड कशामधून सपरेट केलेला आहे? फ्रॉम दी सम ऑफ ट्वाईस, पहिल्या नंबरची ट्वाईस आणि सेकंड नंबर दोघांची ॲडिशन, तर हे आन्सर आपल्याला 4 मिळत आहे. हे तीन इक्वेशन मिळत आहेत तीन कंडिशनवरून, बरोबर आहे. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत, त्यासाठी आपण काय करू? आधी डीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. देअरफोर डी इक्वल टू, पहा हे इक्वेशन कसे सॉल्व करायचे क्रेमर्स रूलने आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये पाहिलेलं आहे. एक्सचे कोएफिशियंट 1, 1, 2 आहेत, 1, 1, 2. वायचे वायचा इथे -1 घ्यायचा आहे, आधी झेड आहे नंतर वाय आहे, म्हणजे ज्याला आपण असंही लिहू शकतो एक्स मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 5.
आधी वाय लिहिला साइन सहित आणि झेड नंतर लिहिला आपण, म्हणजे या सिक्वेन्सने येणार आहेत एक्स आधी नंतर वाय नंतर झेड याप्रमाणे, बरोबर आहे. एक्सचे लिहिले, आता वायचे येथे वन आहे, वायचा इथे मायनस वन आहे आणि येथे वायचा वन आहे, वन मायनस वन वन. झेडचे कोएफिशियंट येथे वन आहे, येथे वन आहे आणि येथे मायनस वन, वन वन मायनस वन. आता ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, पहा सॉल्व करू आपण. वन आता हे डिटर्मिनंट एवढीच व्हॅल्यू काढायची आपल्याला, मायनस इंटू मायनस वन मायनस वन प्लस वन होईल मल्टिप्लिकेशन, यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन. हे सर्व आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये पाहिलेलं आहे, हा नंबर मायनस वन, तर मायनस वन येथून मायनस करणार मायनस टू हा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. नंतर प्लस वन, नंतर वन मायनस येथे प्लस होईल टू. पहा एक्सरसाइज 4.1 हे जर समजत नसेल तुम्हाला तर एक्सरसाइज 4.1 पहा, म्हणजे हे सर्व लक्षात येणार आहे. वन मायनस वन झिरो होतील, झिरो इंटू वन म्हणजे झिरोच होईल, हे मायनस वन हे मायनस थ्री होतील, प्लस वन हे प्लस थ्री होतील, पहा हे झिरो हे मायनस मायनस प्लस थ्री होतील आणि हे प्लस थ्री म्हणजे व्हॅल्यू किती मिळेल, थ्री प्लस थ्री सिक्स. पहा डीची व्हॅल्यू काढली आपण, येथे लिहून घेऊ आपण आणि हे इरेज करू. पहा डीची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे सिक्स. पहा व्हॅल्यू कशी काढली हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला डी एक्स डी वाय आणि डी झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, हे इरेज करतो मी. पहा डीची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण डी एक्सची व्हॅल्यू काढू, डी एक्स. त्यासाठी डिटर्मिनंट कसा होईल, पहा हे कोएफिशियंट एक्सचे आहेत, हे वायचे आहेत आणि हे झेडचे आहेत. पहा डी एक्सची व्हॅल्यू काढताना एक्सच्या कोएफिशियंटऐवजी हे कोएफिशियंट घ्यायचे आपल्याला, म्हणजे हे कॉन्स्टंट घ्यायचे आपल्याला, फिफ्टीन फाईव्ह आणि फोर, फिफ्टीन फाईव्ह आणि फोर. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे, याच टाईपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, फक्त तेथे वर्ड प्रॉब्लेम नव्हता, फक्त इक्वेशन्स होते. नंतर हे दोन ॲज इट इज, वन मायनस वन वन, नंतर वन वन मायनस वन, ही व्हॅल्यू काढू. फिफ्टीन हा क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस वन होईल, मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन वन, नंतर हा नंबर मायनस वन, आता मायनस फाईव्ह यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन फोर, नंतर प्लस वन हा मल्टिप्लिकेशन फाईव्ह मायनस, परंतु येथे मायनस असल्यामुळे प्लस, फोर इंटू वन फोर. हे कॅल्क्युलेशन, फिफ्टीन वन मायनस वन झिरो होतील, फिफ्टीन इंटू झिरो म्हणजे झिरो होईल, मायनस वन हे मायनस नाईन होतील, प्लस वन हे प्लस नाईन होतील, हे मायनस इंटू मायनस प्लस नाईन होतील आणि हे प्लस नाईन म्हणजे एटीन होतील. डी एक्सची व्हॅल्यू मिळत आहे एटीन. पहा इथे व्हॅल्यू लिहून घेऊ आपण, डी एक्सची व्हॅल्यू मिळाली एटीन आणि हे इरेज करू, कारण स्पेस कमी आहे आपल्याला बोर्डवर, त्यामुळे आपण हे इरेज करू. तुम्ही कंटिन्यू लिहित राहा. डी आणि डी एक्स व्हॅल्यू काढल्यानंतर डी वायची व्हॅल्यू काढू. डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी वायचा हा कॉलम रिप्लेस करणार या कॉन्स्टंटने, म्हणजे वन वन टू ॲज इट इज, वन वन टू ॲज इट इज हा कॉलम रिप्लेस करणार फिफ्टीन फाईव्ह फोरने, फिफ्टीन फाईव्ह फोर आणि हा कॉलम ॲज इट इज, वन वन मायनस वन. हे सॉल्व करू. हा नंबर प्लस वन, हा वन ज्यामध्ये आहे त्या रोमधील एलिमेंट घ्यायचे नाही, त्या कॉलममधील घ्यायचे नाही आणि यांची व्हॅल्यू येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस फाईव्ह, यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन फोर, येथे हा नंबर मायनस घेतो आपण फिफ्टीन. मायनस असेल तर प्लस घेतला असता, येथे साईन नसल्यामुळे हा मायनस होईल, हा प्लस हा मायनस हा प्लस याप्रमाणे. नंतर वन मायनस वन मायनस वन, मायनस करणार टू इंटू वन मायनस टू, बरोबर आहे, टू इंटू वन म्हणजे टू होतील. नंतर प्लस वन फोर मायनस टेन, हा मल्टिप्लिकेशन मायनस हा मल्टिप्लिकेशन. हे सॉल्व करू, मायनस फाईव्ह मायनस फोर मायनस नाईन होतील,
हे माइनस 15 हे माइनस 3 होतील प्लस 1 हे माइनस 6 होतील हे माइनस 9 हे माइनस इंटू माइनस प्लस होतील 15 इंटू 3 45 आणि हे माइनस 6 होतील बरोबर आहे हे माइनस 9 माइनस 6 म्हणजे माइनस 15 होतील माइनस 15 प्लस 45 म्हणजे 30 होतील ही व्हॅल्यू डी वायची डी वाय इक्वल टू 30 ही पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली एवढं इरेज करू आपण पुढची व्हॅल्यू काढू डी एक्स डी वाय नंतर डी झेड डी झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी हा झेडचा कॉलम रिप्लेस करणार आपण या कॉन्स्टंटने आणि हे दोन कॉलम ॲज इट इज 1 1 2 इथे 1 मायनस 1 1 1 मायनस 1 1 हा कॉलम रिप्लेस करू 15 5 4 15 5 4 याची व्हॅल्यू काढू 1 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 4 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 5 प्लस मायनस 1 हा मल्टिप्लिकेशन 4 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन मायनस 10 हे प्लस 15 हा मल्टिप्लिकेशन 1 मायनस इथे मायनस असल्यामुळे हे प्लस 2 इंटू 1 2 ही व्हॅल्यू काढू मायनस 4 मायनस 5 म्हणजे मायनस 9 हे हा मायनस 1 हे मायनस 6 प्लस 15 इंटू 2 प्लस 1 3 हे मायनस 9 हे मायनस मायनस प्लस 6 होतील आणि प्लस 45 होतील 45 प्लस 6 म्हणजे 51 होतील 51 मधून 9 गेले म्हणजे 42 ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला डी झेडची मिळेल 42 पहा डी झेडची व्हॅल्यू काढली आपण डी झेड ही व्हॅल्यू आहे 42 पहा डी एक्स डी वाय आणि डी झेड व्हॅल्यू काढलेली आहे डीची पण व्हॅल्यू काढलेली आहे आता लिहिणार आपण बाय क्रेमर्स रूल तो रूल कसा आहे एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी डी एक्स अपॉन डी हा फॉर्म्युला आहे डी एक्सची व्हॅल्यू काढलेली आहेत 18 डी एक्सची व्हॅल्यू 18 आणि डीची व्हॅल्यू 6 3 वायची व्हॅल्यू काढण्यासाठी डी वायला डीने डिवाईड करणार डी वायची व्हॅल्यू 30 आणि डीची व्हॅल्यू 6 म्हणजे 5 मिळेल झेडची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे डी झेड अपॉन डी डी झेडची व्हॅल्यू 42 अपॉन डीची व्हॅल्यू 6 7 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 वायची 5 झेडची 7 देअरफोर फाइंड दी 3 नंबर्स देअरफोर दी 3 नंबर्स आर 3 5 7 3 5 and 7 नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 एक्झामाइन द कन्सिस्टन्सी ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स पहा कन्सिस्टन्सी म्हणजे काय हे 3 इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत पहा दोनच व्हेरिएबलमध्ये आहे येथे झेड नाही आहे एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल आहेत या इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे का म्हणजे एक्स आणि वायच्या जर आपल्याला व्हॅल्यू मिळत असतील तर प्रत्येक इक्वेशन सॅटिस्फाय होईल का म्हणजे या 3 इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे का ते आपल्याला एक्झामाइन करायचं आहे म्हणजे ठरवायचं आहे कॉमन सोल्युशन आहे का कसं ठरविणार पहा हे लिनियर इक्वेशन आहे लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आपल्याला माहिती आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 बरोबर आहे या टाईपचे इक्वेशन्स आहेत हे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 3 इक्वेशन्स आहेत सपोज ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन हे एक इक्वेशन दुसरे इक्वेशन ए टू एक्स बी टू वाय प्लस सी टू इक्वल टू 0 तिसरे इक्वेशन ए थ्री एक्स प्लस सी थ्री इक्वल टू 0 हे 3 इक्वेशन्स आहेत हे लिनियर इक्वेशन्स आहेत याच फॉर्ममध्ये आहेत बरोबर आहे आता हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा सपोज आपण 3 इक्वेशन घेतलेले आहेत आता येथे कंडिशन काय आहे जर आपण डिटर्मिनंट घेतलं म्हणजे एक्सचे कोएफिशियंट ए वन ए टू ए थ्री
वाई चे कोएफिशिएंट बी वन बी टू बी थ्री आणि हे कॉन्स्टंट घेतले आपण सी वन सी टू सी थ्री आता हे डिटर्मिनंट झालेलं आहे, बरोबर आहे. जर याची व्हॅल्यू काढली आपण आणि ती इक्वल टू झिरो येत असेल, व्हॅल्यू इक्वल टू झिरो येत असेल तर आपण काय म्हणणार, या इक्वेशनचं कॉमन सोल्यूशन आहे. म्हणजे ज्या काही व्हॅल्यू असतील एक्स आणि वायच्या तीनही इक्वेशन सॅटिस्फाय करतील तर आपण म्हणणार हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत, असं आपण म्हणणार. जर व्हॅल्यू झिरो आली डिटर्मिनंटची, म्हणजे येथे आपण काय करणार, एक्सचा कोएफिशियंट, एक्सचे कोएफिशियंट त्याचा एक कॉलम, वायचे कोएफिशियंट त्याचा कॉलम, आणि हा कॉन्स्टंट आहे, येथे झेड नाही आहे फक्त कॉन्स्टंट, त्याचा आपण कॉलम केला आणि इक्वल टू झिरो आली डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तर हे तीन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणणार. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर झिरो येत नसेल तर आपण काय म्हणणार, तीन इक्वेशन कन्सिस्टंट नाहीत. सॉल्व करूया फर्स्ट एक्झाम्पल. सोल्यूशन, गिवन इक्वेशन्स आर, दी गिवन इक्वेशन्स आर 2x मायनस वाय प्लस 3 इक्वल टू झिरो. हे एक इक्वेशन आहे. दुसरं आहे 3x प्लस वाय मायनस 2 इक्वल टू झिरो आणि 11x प्लस 2y मायनस 3 इक्वल टू झिरो. हे तीन इक्वेशन्स आहेत, बरोबर आहे. नाऊ आता यांचं डिटर्मिनंट घेऊ आपण. नाऊ A1, A2, A3, B1, B2, B3, C1, C2, C3 या व्हॅल्यूज आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचं आहे. 2, 3, 11 आणि 11 एक्सचे कोएफिशियंट, वायचे कोएफिशियंट -1, 1, 2 आणि कॉन्स्टंट कोणते आहे, 3, -2, -3 ही व्हॅल्यू किती येते पाहू आपण. जर ही व्हॅल्यू झिरो येत असेल तर ते तीन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. पायची व्हॅल्यू काढू आपण, झिरो येते का आपण चेक करू. 2 हा मल्टिप्लिकेशन, -3 यातून मायनस करणार, मायनस असल्यामुळे +4, नंतर हे -, +1 आणि हा मल्टिप्लिकेशन -9 आणि हा मल्टिप्लिकेशन मायनस असल्यामुळे +22, नंतर +3 हा मल्टिप्लिकेशन 6 - 11 हे 2, 4 - 3, 1 +1 22 - 9 म्हणजे 13 +3 - 5 हे 2 + 13 आणि हे -15 होतील. 5 × 3 = 15 -15 बरोबर आहे. 13 + 2 = 15 आणि हे -15 म्हणजे व्हॅल्यू किती आहे, झिरो आहे. पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो आहे म्हणून आपण काय म्हणणार, हे तीन इक्वेशन्स आर इन कन्सिस्टन्सी. पहा पुढे सेंटेन्स लिहा, देअरफोर गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. व्हॅल्यू झिरो असेल तर आर लिहायचं, व्हॅल्यू झिरो नसेल तर आर नॉट कन्सिस्टंट. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन सोल्यूशन, गिवन इक्वेशन्स आर, दिलेले इक्वेशन एका खाली एक लिहून घेऊ आपण. गिवन इक्वेशन्स आर, पहिले इक्वेशन 2x प्लस 3y -4 इक्वल टू झिरो. पहा इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये पाहिजे, म्हणजे इक्वल टू झिरो आलं पाहिजे. येथे इक्वल टू 3 आहे म्हणजे 3 इकडे पास करू आपण. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो, एक्स प्लस 2y हे 3 या साईडला, -3 होतील इक्वल टू झिरो आणि 3x प्लस 4y प्लस 5 इक्वल टू झिरो. नाऊ आता यांचं डिटर्मिनंट घेऊ आपण. 2, 1 आणि 3 बरोबर आहे. 3, 2, 4
टू फोर कॉन्स्टंट माइनस फोर माइनस थ्री फाइव माइनस फोर माइनस थ्री फाइव वैल्यू जर जीरो आली तो दिलेले इक्वेशन कन्सिस्टंट आहेत। सॉल्व करू टू हा टू प्लस घेणार आपण हा माइनस हा प्लस बरोबर आहे। नंतर हा टू ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे ते एलिमेंट घ्यायचे नाही यांचा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी हा मल्टिप्लिकेशन 10 होईल त्यातून माइनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन परंतु येथे माइनस असल्यामुळे माइनस माइनस प्लस हा मल्टिप्लिकेशन 12 हा नंबर प्लस हा माइनस येथे जर माइनस असेल तर आपण माइनस माइनस प्लस 3 घेतले असते परंतु माइनस नाही आहे येथे माइनस नाही आहे त्यामुळे आपण हे माइनस 3 घेणार। नंतर हा रो नाही घेणार हा कॉलम घेणार नाही हे चार एलिमेंट यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा मल्टिप्लिकेशन 5 यातून माइनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन माइनसमध्ये येणार आहे म्हणजे माइनस माइनस प्लस होतील 3 × 3 = 9 हा नंबर प्लसमध्ये घेणार परंतु येथे माइनस असल्यामुळे माइनस 4 हा मल्टिप्लिकेशन 4 − 6 हे सॉल्व करू हे 2 हे 22 होतील माइनस 3 हे 14 होतील 5 + 9 = 14 माइनस 4 माइनस 2 होईल इक्वल टू हे 44 होतील माइनस हा मल्टिप्लिकेशन 44 हा 42 होईल हे माइनस माइनस प्लस होतील 4 × 2 = 8 ही वैल्यू किती आहे 44 आणि 8 किती होतील 44 आणि 8 52 होतील 52 मधून आपण हे माइनस केले 42 तर आंसर आपल्याला 10 मिळेल इक्वल टू 10 वैल्यू 10 येत आहे म्हणजे ही 10 वैल्यू नॉट इक्वल टू 0 आहे। 0 जर आली तर कन्सिस्टंट 0 नाही आहे 10 आन्सर येत आहे म्हणजे आपण काय लिहिणार देअरफोर गिवन इक्वेशन्स आर नॉट कन्सिस्टंट। नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन सोल्यूशन गिवन इक्वेशन्स आर एका खाली एक लिहून घेऊ आपण एक्स प्लस 2y − 3 = 0 7x + 4y पहा टू व्हेरिएबलमधील इक्वेशन्स आहेत हे लिनियर इक्वेशन्स −11 = 0 आणि जनरल फॉर्ममध्ये आहेत 2x + 4y − 6 = 0 पहा तीन इक्वेशन आपण एका खाली एक लिहून घेतले नाऊ यांचं डिटर्मिनंट घेऊ आपण नाऊ एक्सचे कोएफिशियंट तो कॉलम करू येथे 1 7 2 नंतर वायचे कोएफिशियंट 2 4 4 2 4 4 आणि कॉन्स्टंट −3 − 11 − 6 −3 − 11 − 6 ही व्हॅल्यू काढू ही 0 येते का आपण चेक करू 0 जर आली तर कन्सिस्टंट 1 घेतलेला आहे आपण म्हणजे हा मल्टिप्लिकेशन क्रॉस −24 हा माइनस असल्यामुळे माइनस माइनस प्लस 44 नंतर हे −2 घेणार हा नंबर प्लस हा माइनस हा प्लस 2 घेतले तर हा रो नाही हा कॉलम नाही हा मल्टिप्लिकेशन −42 हा मल्टिप्लिकेशन माइनस करणार येथे माइनस असल्यामुळे प्लस 22 हा नंबर प्लस माइनस −3 हा मल्टिप्लिकेशन 28 − 8 28 − 8 सॉल्व करू पहा 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे 44 मधून 24 गेले तर 20 राहतील हे −2 −42 − 22 म्हणजे हे −20 राहतील बरोबर आहे आणि हे −3 28 − 8 म्हणजे 20 होतील पहा हे कॅल्क्युलेशन हे 20 हे −−+40 होतील आणि हे −3 × 20 = 60 20 + 40 = 60 होतील आणि हे −60 म्हणजे 0 बरोबर आहे 60 − 60 = 0 पहा व्हॅल्यू 0 येत आहे डिटर्मिनंटची म्हणजे आपण काय लिहिणार दीज इक्वेशन्स आर कन्सिस्टंट
पुढे सेंटेन्स लिहा, देअरफोर गिवन इक्वेशन्स, गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, कन्सिस्टंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, फाइंड व्हॅल्यू ऑफ के. पा येथे आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. येथे के नाही आहे, परंतु येथे के आहे आणि येथे पण के आहे. तर या दोन इक्वेशनमधील के ची व्हॅल्यू काय असणार आहे? फाइंड व्हॅल्यू ऑफ के इफ द फॉलोइंग इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. हे इक्वेशन्स कसे आहेत? कन्सिस्टंट आहेत, म्हणजे यांचं कॉमन सोल्यूशन आहे. तर आपल्याला के ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. पा सोल्यूशन, गिवन इक्वेशन्स आर, गिवन इक्वेशन्स आर, गिवन इक्वेशन्स, पहिलं इक्वेशन 2x + 3y - 2 = 0, दुसरं इक्वेशन 2x + 4y - k, येथे कॉन्स्टंट -2 आहे, येथे कॉन्स्टंट -k आहे, = 0, आणि तिसरं इक्वेशन x - 2y + 3k, येथे कॉन्स्टंट काय आहे? 3k आहे, फक्त 3 नाही आहे, 3k, = 0. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? हे तीन इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत. सिन्स गिवन इक्वेशन्स, गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, कन्सिस्टंट असल्यामुळे यांचं डिटर्मिनंट किती आहे? = 0 आहे. म्हणजे आपण काय म्हणणार? हे 2 2 1 2 2 1 3 4 2, हे कॉन्स्टंट -2, हा -k आणि हा कॉन्स्टंट 3k, ही व्हॅल्यू किती आहे? = 0 आहे. = 0 का घेतला आपण? कारण कन्सिस्टंट आहेत हे इक्वेशन. पण याची व्हॅल्यू काढू आपण, = 0 दाखवू, म्हणजे आपल्याला केची व्हॅल्यू काढता येईल. देअरफोर 2 घेणार आपण, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन 12k, हे +2k होतील, परंतु मायनस करायचे आहेत आपल्याला, म्हणजे -2k, हा नंबर -3, 6k +k होईल, 6k +k, आणि हे -2 घेतले तर -4 आणि -4, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन -4, यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन, आणि = 0, बरोबर आहे. याची व्हॅल्यू ही आहे आणि = 0 ॲज इट इज. देअरफोर हे 12k - 2k, म्हणजे 10k, -3 6k + k, म्हणजे 7k, -4 म्हणजे -8, = 0. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. हे 20k होतील मल्टिप्लिकेशन, हे 20k होतील, मायनस हे 21k होतील, 7 × 3 = 21k, हे मायनस, हे मायनस मायनस प्लस होतील, 2 × 8 = 16, = 0. पहा 21k आणि 20k हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, म्हणजे -k होईल, दोघांची सबट्रॅक्शन -k, आणि हा +16 = 0. पहा म्हणजे -k ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? हे 16 या साईडला -16 होतील, दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होईल, म्हणजे k ची व्हॅल्यू काय होईल? 16, k = 16. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन, आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. k ची व्हॅल्यू काय असेल? हे इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. सोल्यूशन, आधी इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. गिवन इक्वेशन्स आर, गिवन इक्वेशन्स आर, पहिलं इक्वेशन kx + 3y + 1 = 0, दुसरं इक्वेशन x + 2y + 1 = 0, तिसरं इक्वेशन x + y. पहा येथे कॉन्स्टंट नाही आहे, येथे 1 आहे, येथे 1 आहे, परंतु येथे कॉन्स्टंट नाही आहे, म्हणजे आपण 0 घेऊ शकतो, = 0.
फक्त येथे आपण झीरो ऐड केला कारण येथे सी ची वैल्यू आहे, येथे पण सी आहे, येथे सी ची वैल्यू नाही आहे, आपण सी ची वैल्यू झीरो घेतली म्हणजे सी थ्री ची वैल्यू। तिसरे इक्वेशन असल्यामुळे सी वन सी टू आणि सी थ्री बरोबर आहे। कंडिशन काय आहे, सिन्स दीज इक्वेशन्स, हे दिलेले तीन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट असल्यामुळे यांचं डिटर्मिनंट म्हणजे येथे कॉन्स्टंट काय आहे, के आहे, म्हणजे हा याचा कोएफिशियंट आहे, एक्सचा कोएफिशियंट येथे के आहे, येथे एक्सचा कोएफिशियंट वन आहे, येथे एक्सचा कोएफिशियंट वन आहे, येथे थ्री, येथे टू, येथे वन, येथे वन वन, येथे झिरो इक्वल टू झिरो। कन्सिस्टंट असल्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, झिरो आहे। आता हे सॉल्व करू म्हणजे आपल्याला इक्वल टू झिरो दाखवू म्हणजे के ची व्हॅल्यू काढता येईल। पायची व्हॅल्यू देअरफोर के हा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन झिरो होईल, मायनस वन, झिरो मायनस वन, नंतर हा प्लस हा मायनस म्हणजे मायनस थ्री। आता हा मल्टिप्लिकेशन झिरो आणि मायनस वन, येथे पण झिरो मायनस वन, नंतर प्लस वन, हा मल्टिप्लिकेशन वन मायनस टू, वन मायनस टू इक्वल टू झिरो। हे सॉल्व केलं आपण, याची व्हॅल्यू ही आहे एल एच एस आणि आर एच एसला झिरो आहे, इक्वल टू झिरो। हे इक्वेशन सॉल्व करू, हे के झिरो मायनस वन मायनस वन होईल, मायनस थ्री, झिरो मायनस वन मायनस वन, प्लस वन, वन मायनस टू म्हणजे मायनस वन होईल, इक्वल टू झिरो। देअरफोर के मायनस वन म्हणजे मायनस के होईल, मायनस मायनस प्लस थ्री होतील आणि हे मायनस वन होईल, इक्वल टू झिरो। देअरफोर मायनस के ची व्हॅल्यू थ्री प्लस प्लस थ्री मायनस वन म्हणजे प्लस टू होतील, इक्वल टू झिरो, म्हणजे मायनस के इक्वल टू काय होईल, हे टू या साईडला मायनस टू होतील, पहा दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत कॅन्सल होतील, म्हणजे के ची व्हॅल्यू काय मिळेल, टू मिळेल, के इक्वल टू टू। एक्सरसाइज 4.3 फर्स्ट क्वेश्चनचा एक व्हिडिओ केलेला आहे आपण, सेकंड थर्ड आणि फोर्थ या तीन क्वेश्चनचा हा व्हिडिओ केलेला आहे, राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू। समजले मित्रांनो, धन्यवाद। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, धन्यवाद।